कैरीचा आंबट गोड मुरब्बा कुणाला आवडत नाही, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मुरब्बा आवडतो, तो आपण चपाती ब्रेड बरोबर खाऊ शकतो। नमस्कार, नंदिनी किचनमध्ये आज आपण कैरीचा मुरब्बा बनवणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। यामध्ये मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि साली काढून घेतल्या आहेत। आंब्याच्या लांब स्लाइसेस करून घ्यायचे आहेत किसणीच्या साहाय्याने। पॅन पण आपला गरम झालेला आहे। एक चम्मच तूप घालून यामध्ये तेल पण घालू शकता तुम्ही, काही खडे मसाले, 2 ते 3 इलायची आणि दालचिनी आणि 4 ते 5 लवंग। एखादं मिनिट तुपामध्ये परतून घेऊया मंद आचेवर। आता यामध्ये घालणार आहोत किसलेली कैरी। तुम्ही बारीक पण किसून घेऊ शकता, मी जाडसरच ठेवले आहेत। उद्या मोठ्या फोडी करून पण आपण मुरब्बा बनवू शकतो। आता मंद आचेवर 2 ते 3 मिनिट आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता 2 शिट्ट्या काढून। आता यामध्ये घालणार आहोत 1/2 वाटी मी साखर घालत आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही कमी केले तरी चालेल। कुणाला कमी गोड हवं असते, जर कैऱ्या आंबट असतील तर साखरेचे प्रमाण वाढवा। आता साखर विरघळेपर्यंत सारखं मंद आचेवर ढवळत राहायचं आहे आणि 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत, बघू शकता तुम्ही मिश्रण आपले घट्ट होत आहे। मिश्रण घट्ट झाल्यानंतर तुम्ही यामध्ये केसर घालू शकता। 5 मिनिट थंड व्हायला ठेवा, मिनिट झाकून ठेवूया। बघू शकता तुम्ही जेलीसारखा झालेला आहे मस्त आपला मुरब्बा। जास्त प्रमाणात पण तुम्ही करून ठेवू शकता। थंड झाल्यावर कोरड्या काचेच्या बरणीत मुरब्बा भरून ठेवायचा। 1 ते 1.5 महिना सहज टिकतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।